बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी ईडीनं नव्यानं मनी लॉन्ड्रिंग व्यवहाराची चौकशी सुरू केली आहे. त्यासंदर्भात ईडीनं 2 FIR दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विदर्भ विकास पाटबंधारे महामंडळातल्या प्रकल्पांमधील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी राज्याच्या अँटी करप्शन ब्युरोनं यापूर्वी FIR दाखल केलाय, पण त्यात कोणत्याही राजकारण्याचं नाव नाही. पण नुकतंच ईडीनं एन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजेच ICIR दाखल केलाय. ईडीनं 2 ICIR दाखल केल्याची माहिती आहे. ईडीचा हा ICIR एक प्रकारे मनी लॉन्ड्रिंग तपासाचा FIR असतो. त्यामधल्या वैयक्तिक नावांचा उलगडा झाला नसला तरी तत्कालीन पाटबंधारे मंत्री म्हणून अजित पवार यांची सिंचन घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीची चौकशी होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र सिंचन घोटाळ्यात आज 2 ECIR कंप्लेंट रजिस्टर्ड झाले आहेत. करप्ट प्रॅक्टिसेस, मनी लॉन्ड्रिंग आणि खरा लाभार्थी कोण हे शोधावं यासाठी आम्ही ईडीची पाठपुरावा करणार. याच संदर्भात आपण अधिक चर्चा करूया, माहिती घेऊयात. आपल्याबरोबर आहेत नागपूरहून ज्येष्ठ पत्रकार राहुल देशपांडे. राहुल देशपांडे, आता ईडीनं ही ICIR दाखल केलेली आहे, 2 ICIR आहेत. यामुळे तत्कालीन पाटबंधारे मंत्री म्हणून अजित पवार यांची अडचण वाढू शकते का? त्यांच्या बाबतीत ही चौकशी होऊ शकते का? मुळात असं आहे की ईडीनी हा तपास आपल्याकडे घ्यावा असं या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या जनमंच या संस्थेनी मध्येच हायकोर्टासमोर अशी ऍप्लिकेशन सुद्धा लावली होती. अर्थात हायकोर्टाने ती फेटाळून लावली. पण ईडीकडे अँटी करप्शन ब्युरोनी अजितदादांचा या प्रकरणात कुठलाही समावेश नाही असं ऍफिडेव्हिट दाखल केल्यानंतरच ईडी किंवा CBI किंवा कुठल्याही केंद्रीय यंत्रणेने हा तपास घ्यावा अशी सातत्यानं मागणी होत होती. पण आपण एक लक्षात घ्या की 2 दिवसापूर्वी ईडीनी नागपुरात हा जो त्यांचा ECIR जो दाखल केलेला आहे त्यात त्यांनी VIDC चे जे अधिकारी ज्यांना अँटी करप्शन ब्युरोनी सुद्धा आपल्या FIR मध्ये किंवा चार्जशीट मध्ये आरोपी म्हणून दाखवलेला आहे आणि खासगी कंत्राटदार यांचेच नावं त्यात आहेत, त्यात सध्या तरी कुठल्याही राजकारणाचा नाव नाही. पण हे ज्या पद्धतीने आणि ज्या दिवशी हे झालेले आहेत हे मात्र थोडस आपल्याला त्याकडे विश्लेषणात्मक पद्धतीने पाहावं लागेल. नेमकं राज्यामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता असतानाच केंद्राकडून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेचा प्रवेश सुकर होईल अशा पद्धतीनं पावलं टाकण्यात आली. निवडणूक आयोगाने त्यांना हे दिलं आणि त्याच दिवशी साधारण त्याच्या एक दिवस आगेमागे ईडी हा FIR दाखल करते. मला वाटतं रिडिंग बिटवीन द लाईन्स यात अनेक करावं लागेल. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट यात सहभाग आहे असा आरोप सातत्यानं भाजपने सत्तेत नसताना आणि सत्तेत असतानाही वारंवार केलेला आहे. अर्थात तपास फार संथ गतीने झाला. पण ह्या ईडीनी आता जी ऍक्शन सुरू केलेली आहे मला वाटतं कुठेतरी राष्ट्रवादीची डोकेदुखी निश्चित वाढणार आहे याच्या काळात, हे जवळजवळ सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे. धन्यवाद राहुल देशपांडे, जी 24 तासची ही चर्चा केल्याबद्दल, ही माहिती दिल्याबद्दल. अजित पवारांच्या चौकशीची शक्यता आता निर्माण झालेली आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगानं या प्रकरणात तपास होणार आहे. सिंचन घोटाळ्यात ईडीनं 2 ICIR दाखल केलेले आहेत. बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी ईडीनं नव्यानं मनी लॉन्ड्रिंग व्यवहाराची चौकशी सुरू केली आणि त्यासंदर्भात ईडीनं 2 FIR अर्थात ICIR दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. विदर्भ विकास पाटबंधारे महामंडळातल्या प्रकल्पांमधील कथित भ्रष्टाचार प्रकरणी राज्याच्या अँटी करप्शन ब्युरोनं याआधी एक FIR दाखल केलाय, पण त्यात कोणत्याही राजकारण्याचं नाव नाही आहे. पण नुकतंच ईडीनं एन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजेच ICIR दाखल केलाय. ईडीनं 2 ICIR दाखल केल्याची ही माहिती आहे. ईडीचा हा ICIR एकतर्फे एका प्रकारे मनी लॉन्ड्रिंग तपासाचा FIR असतो. त्यामधल्या वैयक्तिक नावांचा उलगडा झाला नसला तरी तत्कालीन पाटबंधारे मंत्री म्हणून अजित पवार यांची सिंचन घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीची चौकशी होऊ शकते अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया. महाराष्ट्र सिंचन घोटाळ्यात आज 2 ECIR कंप्लेंट रजिस्टर्ड झाले आहेत. करप्ट प्रॅक्टिसेस, मनी लॉन्ड्रिंग आणि खरा लाभार्थी कोण हे शोधावं यासाठी आम्ही ईडीची पाठपुरावा करणार.
आता अजित पवारांच्या चौकशीची शक्यता निर्माण झालेली आहे. सिंचन घोटाळ्यात ईडीचे 2 ICIR दाखल झालेले आहेत. आपल्या बरोबर एकदा नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे उपस्थित आहेत फोन लाईनवरून. राहुल पांडे, आता ईडीचे ICIR दाखल होणं हे किती महत्वाचं आहे या सगळ्या प्रकारामध्ये? मुळातच केंद्रीय यंत्रणांनी सिंचन घोटाळ्यामध्ये आपली उडी घेतलेली आहे, ते दाखल झालेले आहेत. हा हे प्रकरण आतापर्यंत राज्याच्या यंत्रणांकडे होतं, ते म्हणजे फक्त अँटी करप्शन ब्युरोकडे होतं. मागच्या वर्षी अँटी करप्शन ब्युरोनी अजित दादा हेच या घोटाळ्याचे सूत्रधार आहे अशा पद्धतीचं अफिडेव्हिट दिलं होतं. यावर्षी मात्र त्यांचा या घोटाळ्यात सूतभर सुद्धा संबंध नाही असं अफिडेव्हिट दिलं होतं. त्यानंतरच केंद्रीय यंत्रणांनी यात हस्तक्षेप करावा आणि तपास स्वतःकडे घ्यावा अशी सातत्यानं मागणी होत होती. आणि आज कुठेतरी ईडीनी हे जे 2 ECIR केलेले आहेत आणि त्यांनी म्हणजे साधारण हा पॅरल तपास त्यांचा चालू राहील, तो मनी लॉन्ड्रिंगचा असेल, मनी ट्रेल त्याच्यात शोधण्याचा असेल. आणि त्यामुळे एकंदरीतच कंत्राटदार, त्यांचे आर्थिक व्यवहार, विदर्भ इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं दिलेले वर्क ऑर्डर्स, त्याचं झालेलं एक्सपान्शन आणि त्यात वाढलेली वाढीव जी सुधारित सुप्रमा जी आहे, त्या सगळ्या एकंदरीतच हे प्रकरण केंद्रीय यंत्रणांच्या हातात गेल्यामुळे आता त्याला एक वेगळं वळण, कदाचित निर्णायक वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद राहुल पांडे. जी 24 तासकडे ही चर्चा केल्याबद्दल आणि ही सगळी माहिती दिल्याबद्दल.